भारतीय जनता पक्ष हा अत्यंत शिस्तप्रिय पक्ष समजला जातो. या पक्षात वरपासून खालीपर्यंत एक यंत्रणा ठरवून दिली. या यंत्रणेनुसार हा पक्ष चालतो. कार्यकर्त्यांनी काय करायचं इथपासून ते प्रवक्त्यांनी, आमदारांनी, खासदारांनी आणि अगदी मंत्र्यांनी माध्यमांसमोर काय बोलायचं हे देखील ठरलेलं असतं. त्यामुळं इतर पक्षांमध्ये जे वाद जाहीरपणे दिसून येतात, जो विस्कळीतपणा दिसून येतो, तो भाजपमध्ये दिसून येत नाही. पण भिवंडी लोकसभा मतदारसंघ या शिस्तीला अपवाद ठरलाय. भिवंडीमधील उमेदवार कपिल पाटील आणि मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्यातील जाहीर वाद संपूर्ण राज्यात गाजला. एकमेकांवरचे आरोप प्रत्यारोप, चिखलफेक या गोष्टी संपूर्ण राज्यानं बघितल्या. इतर ठिकाणी महायुतीतील मित्रपक्षांचे नेते एकमेकांना दोष देत असतानाच भिवंडीमध्ये भाजपमधील दोन सहकारी एकमेकांवर तुटून पडले. आता याच वादातून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किसन कथोरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. ते इथपर्यंत का आले आणि त्यांचा हा निर्णय काय असू शकतो हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 2019 लोकसभा निवडणुकीत भिवंडी मधून कपिल पाटील निवडून आले, केंद्रात मंत्री झाले, तर मुरबाड मधून किसन कथोरे 1,36,000 एवढ्या विक्रमी मतांनी विजयी झाले. अजित पवार आणि विश्वजित कदम यांच्या नंतर कथोरेंचे तिसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य होते. वरवर पाहता भिवंडीचं राजकारण सेट झालं होतं. पण 2 ते 2.5 वर्षापूर्वी पाटील कथोरे यांच्यात वादाची ठिणगी पडली. पाटील यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघ, ठाणे जिल्हा भाजप कार्यकारिणीतून आपल्या समर्थकांना डावलण्याचे प्रयत्न केले असा कथोरे यांचा दावा होता. त्यामुळं नाराज झालेल्या कथोरे समर्थकांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. हा वाद सुरू असताना पाटील यांच्याकडून कथोरे हे कुणबी समाजातील असल्यानं आगरी कुणबी वाद पेटवला. जागोजागी कथोरे यांची कोंडी करण्याचे प्रयत्न केले. पण कथोरे यांनी शांत राहून प्रदेश नेत्यांना सुरू असलेल्या घटनांची माहिती देऊन भाजपचं काम सुरू ठेवलं. दरम्यानच्या काळात कथोरे यांनी भिवंडी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळं पाटील आणखी संतप्त झाले. ते कथोरे यांना जागोजागी पाण्यात पाहू लागले. ऐन लोकसभा निवडणुकीत पाटील कथोरेवाद भाजपच्या मुळावर येईल म्हणून पक्षश्रेष्ठींनी दिलजमाई करून हा विषय मिटवला. पण अंतर्गत धग कायमच होती. कार्यकर्त्यांनी कथोरे यांना पाटील यांनी दिलेल्या त्रासाची माहिती असल्यानं त्यांनी निवडणुकीत त्याचे उट्टे काढण्याची भाषा केली. कथोरे यांनी मात्र सबुरीनं घेऊन नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी कपिल पाटील यांच्या प्रचाराचं काम केलं. पण पाटील यांनी मतदान होताच कथोरे यांच्यावर जाहीरपणे आरोप करायला सुरुवात केली. ज्या माणसानं आपल्या विरोधात उघडपणे काम केलं, मतदान केंद्र परिसरात तुतारे आणि इतरांच्या स्टेज लावण्यासाठी मदत केली, त्या माणसाचा आपल्या विजय आणि मताधिक्यात काय संबंध असेल असं भाष्य केलं. माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी देखील निकालाचे एक दिवस आधीच किसन कथोरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी करणारं पत्र लिहिलं. निकालामध्ये मुरबाड मधून कपिल पाटील यांना 32,000 मताधिक्य मिळालं, पण ते गतवेळी एवढं नव्हतं आणि यात कथोरे यांचा वाटा नाही अशी भूमिका कपिल पाटील यांनी मांडली. अशातच निकालानंतर कथोरे यांच्या समर्थकांनी देखील सुरेश म्हात्रे यांच्या विजयाचा संदेश समाज माध्यमांवरून प्रसारित करताना त्यांचं श्रेय कथोरे यांना दिलं. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये पक्षांतर संघर्ष तीव्र झालाय. कपिल पाटील यांच्या समर्थकांनी कथोरेंच्या कोंडीसाठी प्रयत्न सुरू केले. त्यातच बदलापूरमधील शिंदे गटाचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी मुरबाडच्या उमेदवारीवर दावा केलाय, त्यामुळे कथोरे कात्रीत सापडले. वामन म्हात्रे यांनी यापूर्वी कथोरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, त्यामुळे आता म्हात्रे यांनी उमेदवारीसाठी दावा केल्यास कथोरेंना भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडूनही विरोध होण्याची शक्यता आहे. अशातच कथोरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाऊ शकतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. बाळामामा म्हात्रे यांच्याशी असलेलं त्यांचं सख्य त्यांना येत्या निवडणुकीत मदतीला येऊ शकतं असं बोललं जात आहे. असं झाल्यास भाजपला कथोरे मोठा धक्का देणार हे मात्र नक्की. तर मंडळी, आमदार किसन कथोरे यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा.